नमस्कार, 14 आणि चटकदार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। दसरा संपून आता दिवाळीचे वेळ सगळ्यांना लागले आणि आजपासून आपण दिवाळीच्या रेसिपीज बघतोय। आजची आपली पहिली रेसिपी आहे गोडी शंकरपाळी आणि त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघणार आहोत। एक वाटी साखर, पाऊण वाटी तूप, दूध, मैदा, बेकिंग सोडा आणि मीठ। पहिल्यांदा आपल्याला एक वाटी साखर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला एक वाटी साखर बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून, डायरेक्ट पिठी साखर एक वाटी घ्यायची नाहीये। तर एक वाटी पिठी साखर आपण बारीक करून घेतली। आता मी ह्याच्यात ऍड करते पाऊण वाटी तूप। आता याच वाटीच्या अंदाजाने मी दूध घेतेय, एक वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला। नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलंय मी, म्हणजे गरम पण नाही आणि गार पण नाही, रूम टेम्परेचरमधलं। ह्याच्यात मी टाकते चिमूटभर मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा, कुठलाही टाकू शकता तुम्ही, बेकिंग सोडाच वापरा जनरली। आणि मी आता हे केक बीटरने बीट करून घेणार आहे व्यवस्थित। केक बीटरनी मी हे व्यवस्थितरित्या बीट करून घेतलंय। पहा, सगळं मिश्रण एकजीव झालंय आपलं। आता ह्याच्यात मी मावेल एवढा मैदा ऍड करायचा आपल्याला। मी मैदा चाळून घेतलेला आहे, अशा पद्धतीने। ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे मला। खूप छान खुसखुशीत शंकरपाळ्या होतात या, तोंडात टाकल्या विरघळतात। अशा पद्धतीने मी हे पीठ ऍड करत जाते ह्याच्यामध्ये। आपलं नॉर्मल चपातीसारखं पीठ आपल्याला करून घ्यायचं ह्याचं। थोडं थोडं करून ऍड करते मी। आता मी हाताचा वापर करून पीठ मळून घेते आहे। तर आता आपण पाहू शकता हे पीठ मी असं छान पद्धतीने मळून घेतलंय। पुरीसाठी जसं आपण घट्ट पीठ मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचं आपण। हे पाहू शकता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी। आणि हे पीठ ठेवायची गरज नाही, आपण लगेच ह्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊयात। या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलंय। आता मी शंकरपाळी लाटायला घेतेय। पीठ मैदा घेतलाय मी इथे लावायला, लाटताना शक्यतो गरज लागली तरच मैद्याचा वापर करा तुम्ही लाटायला। थोडस जाडसरच आपल्याला लाटून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आणि हे जाडच ठेवायचं आपल्याला। तुम्ही बघू शकता मी किती जाड ठेवलंय, त्यामुळे हे जास्त खुसखुशीत होणार आहे आपली शंकरपाळी। आता मी ह्याचे काप करते। अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे। तुम्ही ह्याचा हे बघू शकता किती जाड आहे। आणि तेल आपलं खूप चांगलं गरम करून आपण हे आता त्याच्यात तळून घेणार आहोत। चांगलं तापलेलं आहे। आता मी गॅस बारीक करते आणि आपल्या शंकरपाळ्या सोडते मी तेलात। गॅस बारीकच ठेवून सोडायच्या आहेत, कारण मग शंकरपाळ्या काही एकदमच करपल्यासारख्या होतात, त्यामुळे बारीक गॅसवर सोडायचे आहे। आणि शंकरपाळे सोडून झाल्यावर आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे। आणि व्यवस्थितरित्या आता शंकरपाळे आपल्याला खरपूस रंगावरती तळून काढायचे। एक 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या शंकरपाळ्यांचा रंग
असा झाला आहे। आणि अशा शंकरपाळ्या आपल्याला काढायच्या आहेत, खूप करपलेल्या वगैरे काळ्या झालेल्या शंकरपाळ्या नाही काढायच्या। तर आता मी या शंकरपाळ्या काढून घेते। टिश्यू पेपर घ्या शक्यतो, म्हणजे जास्तीचं तेल त्याच्यामध्ये सोकलं जाईल। तर शंकरपाळ्या मी काढून घेतल्यात आणि आपण पाहू शकता, एक तोडून दाखवते मी तुम्हाला, छान अशी खुसखुशीत झालेली आहे ही। तर आता आपण हे सर्व करूयात। तर दिवाळीसाठी तयार आहेत गोड शंकरपाळे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।